नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं, आरोपाच्या बातमीनं. नवाब मलिक यांनी ज्यांच्यावर आरोप केले ते मनीष भानुशाली यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी संवाद साधला. तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की भाजपचा कार्यकर्ता असल्याचा जो आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे तो आरोप त्यांनी फेटाळलेला आहे. शाहरुख खानच्या मुलाला ज्या क्रूजवरच्या पार्टीच्या नंतर अटक करण्यात आली तेव्हा मनीष भानुशाली हा तिथं होता आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती आरोप करण्यात आलेले होते भानुशालीनं. मात्र हे आरोप फेटाळलेले आहेत. नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपचे कार्यकर्ते हे तिथं नेमके कसे असा सवाल उपस्थित केलेला होता. दरम्यान न्यूज 18 लोकमतनं मनीष भानुशालीसोबत एक्सक्लुझिव्ह संवाद साधला आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी त्यांच्याकडून जाणून घेतलं आहे. जाणून घेऊयात त्यांचं नेमकं काय म्हणणं. काय कारण तुमची रिएक्शन काय ना त्यांच्यावरती की त्यांचे जे आरोप आहेत ना. माझा रिएक्शन हे आहे, हां ते आरोप आहे ना ते एकदम थोडा आरोप आहे. हां मेरे को तो क्या है बेसिक दोस्त ने बताया था कि ऐसा ऐसा ये सब इधर सब ये क्रूज का पार्टी है इसलिए ये सब होने वाला है. तो मुझे बोला भानुशाली का बोला कुछ करो देश का युवा धन को बचाना है. हां इसमें ये सब गर्त हो जाएंगे और बाहर के देशों की साजिश है कि इंडिया के जो युवा वर्ग है उसको खत्म करे. देश सेवा के रूप में मुझे जो माहिती मिली वो अधिकारी के साथ मैंने शेयर किया. हाँ तो नहीं, लेकिन फिर आप वो आर्यन को या फिर वो अरबाज को लेके जा रहे थे तो क्या? मतलब आप उसमें जो अभी आर्यन और अरबाज है उनको आप लेके जा रहे थे जो वीडियो में दिख रहा है तो मतलब फिर आप नहीं, नहीं, मैं तो क्या साथ में ही उनका वो साक्षीदार था करके मैं साइन करने के लिए जा रहा था साथ में. तो आप क्या उसमें करके मैं वापिस आ गया. आप उसमें पंच हो क्या? नहीं नहीं, आप मैं आपको बता दिया ना कि मैंने इनको मुझे जो माहिती मिला वो माहिती मैं शेयर किया उनके साथ के साथ. ऐसा होने वाला है. बराबर. किनको किनको बताइए तो होने वाला है वो बचाने का काम किया. अभी राष्ट्रवादी वालों ने जो नवाब मलिक साहब ने जो मेरे पे आरोप लगाया उसकी मैं बदनस्ती का दावा भी ठोकूंगा उनके ऊपर. ओके. हाँ लेकिन उनका सवाल ये था कि आप अगर एनसीबी के ऑफिसर नहीं हो, आप पंच नहीं हो, आप उसमें विटनेस नहीं हो तो फिर आप वहाँ पे क्या कर रहे थे? विटनेस तो मैं उधर मेरा इसमें दिया है तो विटनेस तो मैं हूँ ना. मैं तो इस मैटर में आप विटनेस हो क्या? ये जो एनसीबी का जो मैटर है अभी जो ड्रग्स का क्रूज पार्टी वाला उसमें आप ये हो क्या विटनेस हो? विटनेस हो ना मैं उसमें. तो क्या और मतलब फिर जो आर्यन को या फिर वो अरबाज को आप लेके जा रहे जो वीडियो में दिख रहा है तो ये आप खुद लेके जा रहे थे क्या? साथ में था मेरा साइन करके मैं निकल आया दूसरे दिन बोले साइन के लेकिन आने का लेकिन मैं फिर वो उन्होंने बोला कि बाद में आना. ये तो इनका क्या मतलब आप क्या अभी नवाब मलिक इन्होंने जो आपके ऊपर आरोप किया है उसके ऊपर आप क्या अब्रू नुकसानी का दावा करेंगे कुछ बोल रहे थे आप? बराबर. आगे से ऐसा कोई दूसरा काम करे नहीं. तो मतलब उनका जो आरोप है कि ये सब जानबूझ के किया गया है? नहीं नहीं नहीं, सब गलत है कुछ भी लेना देना नहीं है. ठीक है. तो आपका जो ऑडियो है अभी ये चला सकता हूँ मैं आपकी रिएक्शन? बराबर. ठीक है, चलेगा. पार्टी का कुछ लेना देना नहीं है इसमें. पार्टी का कोई नेता का लेना देना नहीं है इसमें. और सुनिए और एक बात, आपके फोटो अमित शाह जी के साथ है, नरेंद्र मोदी जी के साथ है, कोई जो डोमिवली के आमदार है रविंद्र चौहान उनके साथ है. जो भी नेता है हम पार्टी के कभी पार्टी का कार्यकर्ता है कभी कोई भी छोटा पार्टी का कार्यकर्ता रहेगा कांग्रेस का तो राहुल गांधी के साथ भी फोटो रहेगा उसमें. उसका क्या लेना देना? आपके पास बीजेपी का क्या पद है? मेरे पास अभी कोई पद नहीं है. ओके. तो मतलब आप बीजेपी के आप ऑफिशियल कोई कार्यकर्ता पदाधिकारी हो या नहीं? नहीं 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 बिल्कुल नहीं बिल्कुल
बिल्कुल नहीं। तो पहले कभी थे? अभी फिलहाल मेरे पास कोई पद नहीं है। तो पहले क्या पद था आपके पास फिर? बहुत पुराना था, अभी कोई पद नहीं है। मैं मेरा काम देखता हूँ, ये तो मुझे माहिती मिली, मेरा देश हित में मैंने ये शेयर किया। या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अजित, तुम्ही पत्रकार परिषद सुद्धा बघितली आणि त्यानंतर या भानुशाली सोबत सुद्धा तुम्ही संवाद साधला, नेमका हा प्रकार काय आहे? इतकी मोठी कारवाई NCBची होते आणि NCBच्या कारवाईच्या दरम्यान कुठलाही पदाधिकारी नसलेला आणि एक सर्वसामान्य माणूस त्या आरोपींना घेऊन कसा काय येऊ शकतो, त्याची भूमिका नेमकी या सगळ्यामधली नेमकी काय आहे, NCB कडून याच्याबद्दलचं काय स्पष्टीकरण येऊ शकलंय का? यासंबंधी आम्ही नुकतं आता NCBचे मुंबई झोनचे संचालक जे आहेत समीर वानखेडे यांच्याशी बोललो, ते म्हटले की नवाब मलिक यांनी जो आरोप केलेला आहे त्याला थोड्याच वेळात त्याच्या म्हणजे आमचं एक प्रेस रिलीज येईल की नेमकं त्यांचं त्यामध्ये म्हणणं काय आहे, की हा जो व्यक्ती आहे तो नेमका कोण आहे कसा आहे। फक्त त्यांचं एकच म्हणणं होतं की हे सगळं हास्यास्पद आहे, कारण का आम्ही जे काम केलेलं आहे, आमची जी आम्हाला जो सोर्स होता त्या सगळ्या सोर्सने आम्ही शहानिशा करून सगळं केलेलं आहे, त्यामुळे आरोप आम्हाला याच्यामध्ये काही तथ्य वाटत नाही आहे। हा झाला NCBचा भाग, ते त्यांची प्रेस रिलीज जारी करतील, ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांचं जे मत आहे ते समोर ठेवतील, ते तेव्हा ते अधिकृतपणे मानलं जाईल। आता हा भानुशाली मनोज भानुशाली हा नेमका कोण आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। हा डोंबिवलीतला BJP चा जुना कार्यकर्ता आहे, बऱ्याच वर्षांपासून भाजपसोबत आहे, भाजपची अनेक पदं याने भूषवलेली आहेत, याचबरोबरीनं अनेक निवडणुकांमध्ये या मनीष भानुशालीने भाग घेतलेला आहे। भाजपकडून सदैव हा एक पदाधिकारी म्हणून कार्यकर्ता म्हणून सदैव पुढे असतो। आता ह्या प्रकरणामध्ये ज्यावेळी हे सगळं घडलं त्यावेळेस त्याची भेट झाली होती, त्यावेळेस आम्ही त्याला विचारलं होतं की कारण का माझ्या देखील थोडाफार हा परिचयाचा होता, कारण मी देखील डोंबिवलीचा आहे, त्यामुळे हा सगळा जो भाग आहे तो त्याला मी विचारला की नेमकं तुम्ही ते काय करताय, ते त्यावेळी त्याने सांगितलं होतं की हा हे सगळं प्रकरण जे आहे या प्रकरणामधली एक महत्त्वाची माहिती काही आमच्याजवळ होती ती आम्ही NCBशी शेअर केली होती आणि त्यानंतर पुढे जाऊन ही सगळी कारवाई झालेली असं त्याने त्यावेळी सांगून या सगळ्या घटनेबद्दल सांगितलं। तर म्हटलं मग तुम्ही आता असे आरोप होतील तुमच्यावरती, मध्यंतरी हे सगळं झाल्यानंतर 2 दिवसांनी पुन्हा बोलणं झालं, म्हणजे तुमच्यावरती आरोप केले जातात की तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहात, भाजपचे पदाधिकारी आहात आणि हे सगळं जाणीवपूर्वक तुम्ही सगळं केलेलं आहे। त्यावेळी तो बोलला की माझ्याकडे एक माहिती, जसं आता आपल्यासमोर आपल्यासोबत ते फोनवर बोललेत सेम तेच त्यावेळी बोलले होते की माझ्याकडे एक माहिती आली होती की अंमली पदार्थ घेऊन काही तरुण जे आहेत ते मोठी पार्टी करणार आहेत, ही माहिती मी समजून अधिकाऱ्यांनी दिली, यार म्हणजे यात माझी चूक काय, मी जर मी पदाधिकारी म्हणून माहिती द्यायची नाही का, असं त्यांचं म्हणणं होतं। मग हा सगळा भाग जेव्हा पुढे सरकला त्यावेळेस ज्यावेळी हे सगळं भाग झालं तेव्हा सोशल मीडियावरती ऑलरेडी मनीष भानुशाली याचे फोटो जे आहेत, जो अरबाजला घेऊन जाताना जो आहे हा फोटो जो आहे हा पूर्णपणे व्हायरल झाला आणि त्याच्यावरती अनेक राजकीय पक्षांनी टीका केली आणि शेवटी आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल स्पष्टीकरण मागितलेलं आहे। तर आपण जो मनीष भानुशाली याचं स्पष्टीकरण या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचं एकच म्हणणं आहे त्याच्याकडे त्याच्या एका मित्रामार्फत माहिती होती की अशा पद्धतीनं एक रेव पार्टी होणार आहे आणि या रेव पार्टीची माहिती त्याच्याकडे होती, ती माहिती जी आहे त्याने NCBच्या अधिकाऱ्यांनी दिली आणि त्यानुसार हा सगळा ट्रॅप जो आहे तो ट्रॅप रचला गेला आणि त्यातून एवढी मोठी घटना समोर आलेली आहे। आता मनीष भानुशाली हा कुठल्या पक्षाचा आहे, मग त्याने जाणीवपूर्वक केलं आहे का नाही केलं आहे का, याचं सगळं उत्तरं जी आहेत हे NCB देऊ शकतील किंवा जे आरोप आहेत ते विविध राजकीय पक्ष करू शकतात, पण नेमकं याच्यामध्ये खरं काय खोटं काय हे ज्याचं त्यालाच माहीत आहे। पण जी बाजू होती, जो प्रश्न उपस्थित केला गेला होता नवाब मलिक यांच्याकडून की नेमका मनोज भानुशाली कोण आहे, तर त्याचा खुलासा आपण दाखवलेला आहे, त्याचं स्पष्टीकरण देखील आपण दाखवलेलं आहे आणि जेवढी माहिती माझ्याकडे त्यानुसार हा मनीष भानुशाली हा भाजपचा एक खूप जुना कार्यकर्ता आहे। फोटोमध्ये आपण तर पाहिलं असेलच की ह्या ज्या व्यक्तींसोबत त्याचे फोटो आहेत त्या व्यक्तींपर्यंत पोहोचणं सहज शक्य नाही आहे, त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत मोठमोठ्या नेत्यांशी ह्याचे जवळचे संबंध आहेत। पण मग प्रश्न हा उपस्थित होतो विशाल विलास की अशा पद्धतीनं तक्रार देणं हा काय गुन्हा आहे का, हे वारंवार मनीष भानुशाली जे आहेत ते विचारत होते। मग इथं नेमकं आता जे NCB आहे त्यांचं म्हणणं काय हे महत्त्व ठरते। तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या घटनेमध्ये एक प्रश्न नक्की आहे, ठीक आहे, माहिती त्यांच्याकडे असेल अशा प्रकारची रेव पार्टी होणार आहे आणि ती माहिती त्यांनी शेअर केली असेल हे एक वेळ समजू शकतो, पण प्रश्न NCBच्या कार्यपद्धतीवर उपस्थित होतो। NCBचे कार्य तिथं जातात अधिकारी, ते कारवाई करतात आणि ते कारवाई करून त्यांना ताब्यात घेतलं जातं, पण जेव्हा एखादा आरोपी ताब्यात घेतलेला आहे त्याला
कोर्टापुढे सादर करत होते की ते ऑफिसला घेऊन जात होते, तेव्हा ते खाजगी व्यक्तींच्या हातात त्या व्यक्तींना का देतात, आरोपींना कसे काय देऊ शकतात, हा एक सवाल आहे. एनसीबीचे अधिकारी तेव्हा कुठे होते, का यांनीच त्यांना घेऊन आले एनसीबीच्या कार्यालयात, असे हे सुद्धा प्रश्न आहेत ना, ज्याची उत्तर एनसीबीने देणं गरजेचं आहे. अगदी 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 विलास, हाच प्रश्न आहे. समीर वानकडे यांना आम्ही हेच विचारलेलं आहे की जर ती खाजगी व्यक्ती आहे, पक्षाचा भाग सोडून द्या, पण ती जर विटनेस जरी असेल तरी मग ती अरबाजला घेऊन कशी काय येते, यावर मनीष भानुशाली यांनी जेव्हा तो ऐकला असेल त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी पण त्यांच्यासोबत, मला सही करायला, मी विटनेस आहे, मी साक्षीदार आहे, त्यामुळे मला सही करायला घेऊन जात होते. मी पण त्याच गाडीत होतो, माझ्यासोबत एक ऑफिसर आहे. त्यांचं म्हणणं आहे की मी ज्या व्हिडिओमध्ये दिसतो त्याच्या दुसरा जो व्यक्ती आहे तो एनसीबीचा कर्मचारी आहे, तो अरबाजला घेऊन जात होता, पण प्रसारमाध्यमांची गर्दी होती, त्यामुळे मी त्यांना मदत केली, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता ह्याच्यामध्ये नेमकं त्याने असं का केलं, तो कसं घेऊन का गेला, हा सर्वस्वी आता एनसीबीच्या उत्तराचा भाग आहे. एनसीबीने याच्यावरती काय स्पष्टीकरण द्यावं, कशा पद्धतीने स्पष्टीकरण द्यावं, ते काय स्पष्टीकरण देतील, कारण त्यांच्यावरती आता आरोप करण्यात आलेले आहेत, त्यांच्या कार्यपद्धतीवरती आरोप करण्यात आलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं एनसीबीला नक्की द्यावी लागतील की एक प्रायव्हेट व्यक्ती, खाजगी व्यक्ती जो आहे तो अशा पद्धतीने आरोपींना कसं काय हाताळू शकतो, इतकी मोठी घटना असताना, इतक्या मोठ्या सेलिब्रिटी असताना, हे देखील कुठेतरी खटकणारं आहे. त्यामुळे ह्याच्यावरती नक्कीच एनसीबीला उत्तर देणं गरजेचं आहे. पण याच्याबद्दल मनीष भानुशाली यांनी दिलेलं जे स्पष्टीकरण आहे हे अगदी सरळ वाक्यात त्यांनी म्हटलेलं आहे की मी यामध्ये साक्षीदार होतो, मला सही करायला जो मुंबई पोर्ट टर्मिनल जो होता तिथून मला सही करायला एनसीबीच्या कार्यालयामध्ये नेत होते, त्याचवेळी हे अरबाज जो आहे तो माझ्यासोबत होता. आम्ही जेव्हा उतरलो त्यावेळी तेव्हा एनसीबीचा एक अधिकारी होता, पण प्रसारमाध्यमांची जी गर्दी होती ती पाहता त्याला सुखरूप वर नेणं मला योग्य वाटलं, त्यामुळे मी तिथं त्याला मदत केली, हे त्यांचं स्पष्टीकरण झालं. पण आता एनसीबी काय स्पष्टीकरण देते हे महत्त्वाचं आहे. नक्कीच, तो त्यांचा अतिउत्साहीपणा होता का, आणि त्या अतिउत्साहीपणाला एनसीबीच्या अधिकाऱ्याने रोखलं नाही का, आणि ती दुसरी जी व्यक्ती आणखीन दिसते याच्यामधली ती कोण होती, असे अनेक प्रश्न तर निश्चितपणे निर्माण झालेत. मलिकांनी या संदर्भात काय आरोप केलेत तेही जाणून घेऊया. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. नवाब मलिक यांनी आज नेमका काय आरोप केला, जी ड्रग्स पार्टी झालेली होती त्या पार्टीच्या संदर्भात जेव्हा ज्या बड्या सेलिब्रिटींच्या उरांना अटक केलेली होती आणि त्याचवेळी एका खाजगी व्यक्तीचा त्याच्यात असलेला समावेश, त्यावरून नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केलेले आहेत. बघूयात त्यांचे आरोप काय. एनसीबीने कहा की हमारा कोई ये अधिकारी नहीं है. पहले वाले का नाम है केपी गोसावी. जो दूसरा वाला व्यक्ति है जो अरबाज को ले जा रहा है उसका नाम है मनीष भानुशाली. यह भी एनसीपी का अधिकारी नहीं है, ये भारतीय जनता पार्टी का उपाध्यक्ष है. इसकी प्रोफाइल पे जो जो फोटो है लोगों को दिखाने का काम करो मनीष भानुशाली का. मनीष भानुशाली और फोटो नेक्स्ट नेक्स्ट. राष्ट्रीय है, मुंबई का है, ये बीजेपी बताइए. उपाध्यक्ष लिखा हुआ है उसके प्रोफाइल पे. इन महाशय के फोटो देश के प्रधानमंत्री मोदी जी के साथ है. मनीष भानुशाली के फोटो अमित शाह जी के साथ है. मनीष भानुशाली के फोटो देवेंद्र फडणवीस के साथ है. मनीष भानुशाली के फोटो गुजरात के कई मंत्रियों के साथ है. मनीष भानुशाली के फोटो आशीष सेलार के साथ है. एनसीबी को बताना पड़ेगा कि मनीष भानुशाली लाइट के और एनसीबी के क्या रिश्ते हैं. दो हाई प्रोफाइल एक्यूज. एनसीपी ने दावा किया कि क्रूज पे हमने छापा मारा, तीन दिन तक प्लानिंग चलती रही, 26 अधिकारियों के जरिए रेड की गई और जोनल ऑफिसर ने स्टेटमेंट दिया था कि हमने 8 से 10 लोगों को डिटेन किया है.
दरम्यान या सगळ्यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. एका बाजूला नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केल्याच्या नंतर आता भाजपकडून सुद्धा त्याला प्रत्युत्तर देण्यात आले. ट्विटरवरून अतुल भातखळकर यांनी याला उत्तर दिलंय. अपेक्षेनुसार नवाब मलिक यांनी अंमली पदार्थांच्या विरोधात कठोर कारवाई करणाऱ्या NCBवर निशाणा साधलाय. NCBवर खंडणीखोरीचा आरोप करणाऱ्या मलिक यांनी ड्रग्ज घेणाऱ्यांची बाजू घेण्यासाठी किती खंडणी घेतली याचं उत्तर द्यावं. जावयानं दिले तरी चालेल. शाहरुखनं नवाब मलिकांना वकीलपत्र दिलं असतं तर आर्यनला जामीन मिळाला असता का? की बिंडोक तर्क केल्याबद्दल कोर्टानं हणलं असतं? माने शिंदे यांच्यासारखा खमक्या वकील असताना कोर्टानं NCBला कोठडी दिली कारण पुरावे ठोस होते. आर्यनच्या निमित्तानं मलिक जावयाचे खुन्नस काढतायत असाही आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आरोप केल्याच्या नंतर त्यांच्या आरोपावर भाजपचे आमदार राम कदम यांनी कशी टीका केली आहे. हा साहसानं कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचा अपमान असून हे ड्रग्ज माफिया तुमचे कोण लागतात, त्यांची बाजू का घेता असा सवाल उपस्थित केलाय. दुसऱ्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचे मंत्री पत्रकार परिषद घेऊन ही सगळी कारवाई ढोंग आहे असं म्हणून त्या अधिकाऱ्यांचा अपमान करतायत. म्हणजे जे अधिकारी ड्रग माफियांवर कारवाई करतात ते ढोंगी, पण ड्रग माफिया मात्र चांगले. काय म्हणायचं आहे काय? महाराष्ट्र सरकारची मती गेले कुठे? ड्रग माफिया या तीन पक्षाच्या महाराष्ट्र सरकारचे कोण लागतात? यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.